रायगड लोकसभा मतदारसंघात शेकापनं पाठिंबा दिलेल्या सुनील तटकरे यांचा झालेला निसटता विजय आणि मावळमध्ये शेकापनं जंग जंग पछाडल्यानंतरही तेथे राष्ट्रवादीचे पार्थ पवार यांचा झालेला दारुण पराभव, यामुळं रायगड पुरत्या सीमित राहिलेल्या शेकापला जोराचा झटका बसला आहे. शेकापची 2.5 लाख मतं गेली कुठे हे जयंत पाटील देखील सांगू शकत नसल्याने संतप्त झालेल्या शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी थोड्या वेळापूर्वीच लोकसत्ताचे अलिबागचे प्रतिनिधी हर्षद कशाळकर यांच्यावर भ्याड हल्ला करीत त्यांच्या कानशिलात लगावली. विशेष म्हणजे पोलिसांसमोर आणि मतमोजणी केंद्रातच हा प्रकार घडला. काय वाटतील त्या बातम्या छापता काय असा प्रश्न विचारत ही मारहाण झाल्याचे समजते. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.